Grande. जरांगे यांचं उपोषण आता स्थगित झालेलं आहे. मी पडून राहून उपोषण करू शकत नाही असं म्हणत जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलेलं आहे. कोर्टानं आपल्याला उपचार घ्यायला सांगितल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत अंतरवाली सराटीमधली. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. मराठा समाजाकडनं जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. आपण एक मिनिट ऐका. महाराष्ट्रातून मला आता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या, तर एक 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते. आणि मग आपण वाटल्यास गॅलक्सीला जाऊ. 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू. करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता की उपोषण करायचंच नाही. लय काल कोरडे पडले होते. हो माय माय मावल्या, त्याची काळजीच ना करू तुम्ही, नीटच करतो. ज्यांनी ज्यांनी मराठ्याला त्रास दिलाय ना, त्यांनी सुरुवात केली, शेवट तर मराठेच करणार, त्याचा नीटोभात करणार. आपण 5 वाजता 4-5 वाजता 4 किंवा 5 वाजता सोडू. नाही मला दम निघा नाही, ते लोक आल्यावर सोडू. 4-5 वाजता का त्यांना यायला? ऐका ना, आता किती वाजले? 5 वाजता आपण उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगेंनी या वेळेला सांगितलं आहे. आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू, चिखला त्यांची कदर करावं लागणार आहे. आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटल कडकून येऊ. अंतरावर त्याला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाडे 100 वाडू 200 वाडू घराजणी शेक करा, मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला. त्या कामात तुम्ही राहा. 5-7 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे. शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच. एवढ्या मुळे तुम्ही माझ्या लोकांना एवढ्या आले पाहिजेत. एवढ्या संभाजीनगरला एवढ्या, कुठं एवढ्या दवाखान्यात एवढ्या. पण तुम्ही आले की मला उठून उभारावं लागतं, बसावं लागतं, तितक्या त्रास. आपण सगळे सोबतच काय करू ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 वाज तर ते लोक येतात, तोपर्यंत काय तुम्ही काय करा. इथं ऐजूबाई असतील, तिथं गावकरी आपल्या आसपासचे बोधा पट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून